न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर जो आज सकाळी शिवाजी पार्क या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅट आणि स्टंप घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण कार्यालय राजगड या ठिकाणी निदर्शने आंदोलन केली आणि ज्या हल्लेकरांनी हल्ला केला त्यांना लवकरात लवकर अटक करावे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याप्रसंगी रतन कुमार इचम, अंकुश पवार, दिलीप दातीर, मनोज घोडके, ललित वाघ, नितीन माळी, भाऊसाहेब निमसे, साहेबराव खर्जूर, सत्यम खंडाळे, विजय आहिरे, मिलिंद कांबळे, संतोष कोरडे, सुजाता ढेरे, कामिनी दोंदे, वैशाली पोद्दार, स्वागता उपासनी तसेच मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आपल्या माध्यमातून आमची या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की लवकरात लवकर असे भ्याड हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांना शोध घ्यावा, त्यांच्यावरती कडक कारवाई करावा, अन्यथा आम्हाला सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने त्याला जिथं भेटतील तिथं ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. कारण सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या भावना ह्या तीव्र आहे आणि सर्वांमध्ये संताप आहे. संदीप भाऊ आमचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावरती आज सकाळी जो काही हल्ला झालेला आहे तो नक्कीच निषेध करण्यासारखाच आहे. पण अशी कुनीती आणि कुसंस्कृती असणं आपल्या रक्तात नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कोणत्याही व्यक्तीकडे हे संस्कार नाही आहेत. पण तरी मी सांगेल की हे जे काही कटक आरस्थान केलेलं आहे ते नक्कीच अयोग्य आहे. आणि अशा पद्धतीचं जर राजकारण घाणेरडं राजकारण गेलं तर पुढे येणाऱ्या पिढीलासुद्धा आपण काय देतो आहोत याचा प्रश्न पडतो. अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.